आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. केरळला धान्य आणि वस्तू पाठवा. क्रांतिरत्न युवा सम्राट आचार्य श्री परमपूज्य 108 चंद्रप्रभू सागरजी महाराज. केरळ येथे महापुरानं थैमान घालून नुकसान केलं. तिथल्या जनतेला आधार देण्यासाठी औरवाड येथून क्रांतिरत्न युवा सम्राट आचार्य श्री परमपूज्य चंद्रप्रभू सागरजी महाराज यांनी आवाहन केलं आहे. नमस्कार महाराज. खरं म्हणजे हे आपल्या भारत देशात असू दे किंवा जगाच्या पदेवर कुठेही असू दे, हे प्रलयंकारी जे घटना घडायला लागलेल्या आहेत, निसर्गाचा कोप जो व्हायला आहे, असं जर प्रत्येक राज्यामध्ये होत गेलं तर परिस्थिती गंभीर बनत चाललेली आहे. याच्यासाठी मानवजातीनं आता काय करावं लागेल? भारत देश हा संस्कृती प्रधान देश आहे आणि या भारत देशामध्ये सर्वच विचाराची आणि सर्वच आचाराची माणसं पूर्वी गुण्या गोविंदांना आपापल्या धर्माच्या भगवंतांचं आणि आपापल्या आध्यात्मिक जीवन जगण्यामध्ये प्रावीण्य होते. मग त्यामध्ये गुरुकुल पद्धत असेल शिक्षणाची, लहान मुलांच्यावर संस्कार करण्याची, आयुर्वेदिक औषधावर वैद्य लोकांनी केलेला उपचार असेल, त्यामुळं त्या लोकांची राहणीमान आणि विचारसरणी सगळी समान होती. जसं आपल्यामध्ये म्हणतात, जैसे खावे अन्न वैसे होवे म्हणा, जैसे प्यावे पाणी वैसे होवे. पूर्वी लोक संस्कृतीवानाने आपल्या आपल्या गुरूंच्यावर किंवा धर्मावर श्रद्धा असल्यामुळं त्यांचं खानपान, राहणीमान हे सात्विक विचारच होतं. सात्विक आहार खात होते, सात्विक विचार त्यांचे बनत होते. आज औषधामध्ये बघितलं तरी अभक्ष, आज जेवणामध्ये बघितलं तरी अभक्ष. आज त्यामुळं माणसांच्या जीवनामध्ये प्रत्येक आजूबाजूला गेलं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक 24 तासातल्या 20 तासाचा जो संपर्क आहे तो चुकीच्या विचारांचा आणि चुकीचा प्रभाव त्यांच्यावर व्हायला लागला. जसं आज आपल्याला परिवार आपल्याला सुखी राहावा आणि माझ्या परिवारातली माझी पत्नी माझ्याशी प्रामाणिक असावी, माझी मुलं बळं माझ्याशी चांगली असावीत असं वाटतंय. आणि ज्यावेळी माझ्या मुलांना, माझ्या मुलींना, माझ्या परिवाराला सुखी बघण्याचं जसं माझं स्वप्न आहे, तसं निसर्गाचं सुद्धा, निसर्गाला एक परिवार आहे. मग त्याच्यामध्ये नद असेल, समुद्र असेल, झाडी असेल, पशुपक्षी असतील, जनावर असतील. आणि आज आपण मानव आपल्या भौतिक सुखासाठी किंवा धार्मिकतेच्या अंधश्रद्धेला बळी पडू आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज जर न्यूट्रल होऊन आपण जर विचार केलो तर ज्या भारतामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून घाम गाळून कष्ट करून जिथं जमिनीतून सुद्धा सोन्याचा धूर उगवणारा आमचा भारत देशाची संस्कृती, आज प्रत्येकाला आळस आणि सगळं आराम निवांत मिळालं पाहिजे. आज मुलं आई वडिलांच्या संपत्तीवर जगायला बघा लागली, नोकरदार मालकाच्या जेवर फुकट जगायला बघा मिळा लागला. जे खरोखर कष्ट करायला लागले देशासाठी त्यांना किंमत नाही. जे आज 2-4 तास काम करतात पण ज्यांना 2-4 हजार रुपये दिवसाला पगार पडायला लागले त्यांच्याच मान्य आपण मानत बसलोय. प्रत्येक धर्माच्या जाती जमातीच्या ज्या छोट्या छोट्या सामान्य वर्गाकडे आहे त्यांच्याकडे लक्ष नाही. जसं समुद्रामध्ये बारका मासा आला, मोठा मासा खाऊन तो मोठाच होत चालला आहे, तसं आज समाजामध्ये देशामध्ये बघायला गेलं तर बारकी बारकीच राहायला लागलेत आणि त्यांच्यावर अन्याय करून मोठी मोठीच व्हायला लागलेत. आणि या निसर्गावर आम्ही मात करायला बघायला लागलो, म्हणजे जंगल तोडून आम्ही तिथं शहर निर्माण करायला लागलो. आज त्या जंगलातल्या प्राण्यांना मारून आमचं जीवन जगण्याचा आम्ही प्रयत्न करायला लागलो. त्याच्या माध्यमातून उद्योग करून परदेशामध्ये वगैरे आम्ही पाठवून आम्ही त्याच्यातून आमचा देश चालवायला बघायला लागलो. मग ज्या वेळेला कोणी असू दे, एक मुंगीसुद्धा कधी ना कधी हत्तीला भारी पडते, तसा निसर्गसुद्धा अति निसर्गावर जर आम्ही मात करायला लागलो आणि त्याचा परिवार म्हणून जे जल आहे, वनस्पती आहे, पशुपक्षी आहे, हवा आहे, हा निसर्गाचा परिवार आहे.
आणि त्या परिवारावर आम्ही मानुष्य लोक घेऊन आघात करायला लागलो. आणि ते आघात केल्यामुळं कधी ना कधी तर त्या निसर्गाचा कोप होणार. आज आपण सामान्यपणे जर बघितलो ज्या ज्या ठिकाणी निसर्गाचा कोप झालेला आहे त्या त्या ठिकाणच्या काही भौतिक वातावरणावर जो मनुष्यानं प्रहार केला त्या प्रहाराचंच फळ म्हणून त्या ठिकाणी मिळतं. मग हिंदू धर्म असू दे जैन धर्म, जैसी करणी वैसी भरणी हा सिद्धांत अनादिकालापासून चालत आलेला आहे. आम्ही लोकांनी हा निसर्गाचा जर प्रकोप थांबायचा असेल तर आम्ही लोकांनी निसर्गावर प्रेम करायला पाहिजे. एका घरामध्ये आम्ही 10 जण राहिलो तर चालेल, पण एखाद्या झाडाला तोडून आम्ही तिथं नवीन काहीतरी निर्माण आमच्यासाठी करावं. जर झाडच नसतील तर पाऊस पडणार नाही, मग आमच्या जीवनात नियमितपणा राहिला नाही. आम्ही आठवण येईल तेव्हा देवाची भक्ती करायला लागलो, संकट येईल तेव्हा गुरुला आठवा लागलो. नियमितपणा नसल्यामुळं त्या निसर्गाला सुद्धा नियमित पाऊस पडावं, नियमित वेळेच्या वेळी ऊन पडावं, ऊस पडावा, असा निसर्गाचा सुद्धा नियम राहील. म्हणून निसर्गाला बदलण्यापेक्षा बदलवण्यापेक्षा माणसानं स्वतःच्या विचारामध्ये थोडं बदलावं. आणि जे निवांताने आयतं खायची जी प्रवृत्ती आळसाची झालेली आहे त्या भारतातल्या नागरिकांनी कष्ट करून करावं. आणि हा जो आज विचार चालू आहे समाजामध्ये शारीरिक आणि बौद्धिक कष्ट खरोखर कोण करायला लागले आणि आम्ही कोणाला किती मानधन द्यायला लागलोय याचा विचार करावं. रात्रंदिवस उन्हात राबणाऱ्यांना आज 2-400 रुपये मिळणार, आज एसीमध्ये बसणाऱ्याला 5-6 हजार रुपये दिवसाचा पगार. एखादा समाज खरोखरच दुर्लक्षित आहे. मला म्हणायचं नाही, भारत देशामध्ये असा कोणताही समाज नाही ज्याच्याकडं आर्थिक सुबत्ता नाही. धर्माच्या नावावर गेला तर प्रत्येक धर्माकडं आर्थिक सुबत्ता आहे, पण त्या धर्मात जगणाऱ्या काही घटकांच्याकडं आर्थिक सुबत्ता नाही. तर आता आर्थिक निषेकाच्या अपेक्षेनं, शारीरिक कष्टाने बौद्धिक कष्टाच्या अपेक्षेनं सगळ्यांना न्याय मिळावा आणि या अन्यायाच्या भूमिका सामान्य जनतेवर, सामान्य प्राण्यांच्यावर आणि निसर्गावर होत आहे, त्यामुळंच हा निसर्गाचा कोप बहुधा आपल्यावर होत आहे आणि माणसांचीच जीवितहानी जास्त होत आहे असं माझ्या आध्यात्मिक चिंतनाप्रमाणे मला असं वाटतंय. त्यामुळं माणसानं माणसासोबत माणसासारखं माणुसकीच्या धर्माप्रमाणे वागला तर निसर्गसुद्धा आपल्यावर प्रेम करेल. आणि निसर्ग जर आपल्यावर प्रेम करायला लागला तर या घटना कधी घडणार नाही. जी आज शत्रूला संपवण्यासाठी आम्ही एक व्यवस्था करतो, पण तीच व्यवस्था अणुबॉम्बसारखी असेल किंवा कोणती भौतिक व्यवस्था, पण तीच व्यवस्था कधी कधी आपल्याला नाश करण्यासाठी निमित्त ठरते.